नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. पहिले रस लागले अडचणी येते. आमचं पिल्लू आहे ते बकरीचं आणि ते दूधच पित नाहीये, काय झालं कळत नाहीये. भूक लागली त्याला सकाळपासनं, पण तरी पण त्याला दूध पिण्याचा प्रयत्नही करतो पण पिता येईना सकाळपासून. आता बकरी पण चरायला गेलेली होती डोंगरामध्ये, तर आता आल्या पुन्हा थोडस पित आहे. बघूया, असं वाटतंय पिल्या म्हणजे पित आहे आता. तर थोडं मोकळं सोडायचं इकडं, आणि त्यांनी प्रयत्न केला दूध पिण्याचा, थोडंच दूध पिलंय त्यांनी, पण जास्त त्याला जमलं नाही. मग एकीकडनं मी थोडं काढून घेते ग्लासामध्ये, कारण त्याला दूध आज पाजणं खूप जरुरी आहे. कारण त्यांनी कालपासनं काहीच नाही खाल्लेत आणि वरचं पण तो खात नाही आहेत अजून. तर ह्या छोट्या बाळासारखी काळजी घ्यावी लागते ची. तर आता तेच करतेत मी, दूध काढून याला कसं तरी जुगाड करून, कारण बॉटल पण नाही आहेत आमच्याकडे आता. तर बाटली नसल्यामुळं कसं दूध पाजणार, तर तेच चालू होतं सगळ्यांचं. तर काहीतरी विचार करून याचं दूध पाजण्याला फार गरजेचं आहे. तर करूया ते बघा, बाजूला गेलं, भूक तर पोटात मावत नाही त्याच्या, त्याला धरून पाजलं तरी त्याला पिता येईना. तर मग कर नाहीत काहीतरी, पहिले दूध काढून घेते पटकन. हे पहिल्यांदाच बकरी झाली का, हे असंच असतं, पहिलंच पिल्लू आहे तिचं. आणि पिल्लू पण खूप छोटंसं आहे, नाजूकसं. तर आता त्याला आम्ही इंजेक्शनमध्ये भरून पाजतोय. तर भूक कशी लागली बघा ना, एवढासा जीव आहेत पण भूक पोटात मावना आणि काय दूध पिता येईना. मग आता आम्ही इंजेक्शनमध्ये भरलंय त्याला ग्लासातलं दूध, आणि त्याच्याच आईचं दूध त्याला पाजतोय इंजेक्शननी. तर असं चुटू चुटू छान पितोय. तर त्याच्या दूध पोटात जायला लागलं तर आम्हाला खूप छान आनंद होत होता की हे दूध पितायत बाबा. गोड वाटतंय दूध पितांनी. आणि असंच पद्धतीने याला दूध पाजून घेऊया आता पटकन. आधी तिथे चालू होत की आता मी पाजते त्याला दूध, कारण पण आम्हाला वाटलं दूध सांडून गेलं तर सगळंच राहून जाईल, कारण त्याला दूध पाजणं खूप गरजेचं होतं. तिचं चालूच होत तरी पण मला दे पण एकदा याचं पोटात थोडं गेलं का मग नंतर देऊ तिच्याकडे. तर असेच त्याला 4-5 इंजेक्शन भरून पाजायचे पटापट. तर पोटे खूप नाजूक आहे त्याचं, छोटस छानस मस्त पित होत. मग आता त्याला पटकन पाजून मग आधी तिकडे देऊया. आणि जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा, शेतकऱ्याच्या मुलांना सपोर्ट करा. आणि अशाच पद्धतीने आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार. त्यासाठी तुम्हाला जी रेड बेल आयकॉन दिसते लाल कलरची, तिथं त्यांना प्रेस करा, म्हणजे पुढच्या वेळेस नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच येतील आमचे. तर त्यासाठी सबस्क्राईब बटनची बेल दाबवणं फार जरुरी आहे, तर नक्की दाबा. आणि आता असं वाटतंय त्याचं पोट भरल्यासारखं. तर मग मी बाजूला झाली ना, आधी तिचं खूप चालू होत की मला पाजायचं म्हटलं घे एकदाचं तू पाज. आणि आणि म्हणतात ना माशाच्या पिल्लांना पोहायला शिकावं नाही लागत, तसंच शेतकऱ्याच्या मुलांना पण काम शिकावं नाही लागत. ते आपोआप येतं बघा, किती गोड पाजते त्याला कुलुटू. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपण परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत राधे राधे.